रेणापूर तालुक्यातील सोमठाणा येथे कोरोना लॉकडाऊननंतर शाळा सुरू झाल्या अनेक पालकांनी गावातून बाहेरगावी शिक्षणासाठी खासगी शाळेत आपली मुले पाठवली परंतु जे मुले बाहेरगावी खासगी शाळेत शिक्षण घेत आहेत त्या सर्व मुलांना गावातील जिल्हा परिषद शाळेत घेऊन त्यांना तिथेच शिक्षणासाठी दाखल करून शिक्षणासाठी प्रवृत्त करणार असल्याचा संकल्प सोमठाणा येथील ग्रामबाल संरक्षण समितीने केला आहे रेणापूर तालुक्यातील सुमठाणा येथे कोरोना लॉकडाउननंतर दीड वर्षानंतर शाळा सुरू झाल्या अनेक पालकांनी गावातून बाहेरगावी शिक्षणासाठी खाजगी शाळेत आपली मुले पाठवली परंतु जी मुले बाहेरगावी खाजगी शाळेत शिक्षण घेत आहेत त्या सर्व मुलांना गावातील जिल्हा परिषद शाळेत घेऊन त्यांना तेथेच शिक्षणासाठी दाखल करून शिक्षणासाठी प्रवृत्त करणार असल्याचा संकल्प सुमठाणा येथील ग्रामबाल संरक्षण समितीने केला आहे रेणापूर तालुक्यातील सुमठाणा येथे ग्रामपंचायत व कला पंढरी संस्था पानगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाडीत ग्रामवाल संरक्षण समितीचे प्रशिक्षण संस्था अध्यक्ष बी पी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते यावेळी सुमठाणा ग्राहकाला संरक्षण समितीने गावातील जे विद्यार्थी बाहेरगावी खाजगी शाळेत शिक्षण घेत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण देणार असल्याचा संकल्प करण्यात आला प्रशिक्षणाला बिटरगाव विभागाच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका सुमन शिरसाट सरपंच तथा ग्रामबाल संरक्षण समिती अध्यक्षा सुमन गोविंद यल्लंगपल्ले अंगणवाडी कार्यकर्ती सेविका तथा समिती सचिव सत्यभामा ढवारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोविंद यल्लंगपल्ले जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका एस यू लोभे सहशिक्षिका एस जी बिराजदार सी आर पी विजयमाला जाधव हो। ग्रामपंचायत सदस्य शोभा साखरे बचतगट सदस्या कविता जाधव हो। सोजरबाई भुसे अंगणवाडी मदतनीस जनाबाई धरणे व पालक श्री सुरेश जाधव हो, चंद्रकांत जाधव हो, भागवत जाधव हो, नामदेव जाधव हो, भास्कर जाधव हो, व तानाजी साखरे उपस्थित होते या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षक मधुकर गालफडे यांनी ग्रामबाल संरक्षण समिती म्हणजे काय समिती स्थापन करण्याची प्रक्रिया संरचना याबद्दल माहिती दिली तर प्रशिक्षक प्रतिमा कांबळे यांनी बालकांचे अधिकार ग्रामबाल संरक्षण समितीची भूमिका कार्य आणि जबाबदारी याबद्दल माहिती दिली तसेच चाईल्ड लाईनच्या समुपदेशिका अश्विनी मंदे यांनी काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी चाइल्ड लाईन एक शून्य नऊ आठ यंत्रणेद्वारे कशाप्रकारे मदत व सेवा प्रदान केली जाते याबद्दल माहिती दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी सुरवसे यांनी केले तर आभार प्रदर्शन अश्विनी मंदे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावचे सरपंच जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी व अंगणवाडी ताई यांनी परिश्रम घेतले होते उदय पाठक एम सी एन न्यूज రేణాపూర్